रेड हाऊस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शांतनू सॅम्युएल कुकडे यांच्या कार्याची दखल घेत युवा नेते दीपकभाऊ मानकर यांच्या हस्ते इंडिया प्राऊड बुक ऑफ रेकॉर्ड, भारतीय सेवा सन्मान गौरव पुरस्कार आणि भारतीय मानवाधिकार परिषद यांचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी दीपकभाऊ मानकर यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच पुरस्कारार्थी शांतनू कुकडे यांनी आभार मानले. शांतनू कुकड्यांना मिळालेला या आणि शांतनू कुकड्यांचं काम जे समाजाकरता या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आहे त्याचं खऱ्या अर्थानं त्यांना न्याय मिळाला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. जो माणूस आपल्या जीवनक्रमामध्ये चांगलं काम करतो, गरिबाची सेवा करतो आणि गरिबाचं जीवन हेच आपलं जीवन आहे अशी आस्था दाखवतो त्या माणसाचा खऱ्या अर्थानं हा गौरव आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आणि एवढं चांगलं काम करणारा माणूस हा पुणे शहरामध्ये आहे हे पुणे शहराचं भाग्य आहे लक्षात घ्या. परंतु पुणे शहराकडं काही माणसाचं दुर्लक्ष होतं, तसं आमच्या शांतनू कुकड्यांकडं दुर्लक्ष झालं असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. परंतु माझा मित्र याचा मानकरी याचा मला अभिमान आहे आणि स्वाभिमान देखील आहे. त्यामुळे शांतनूबाईंनी जे जीवनक्रमामध्ये काम केलेलं आहे रेड हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचे बाकीचे इतर सहकारी ते खूप ऑल इंडिया लेवलला त्यांचं काम चांगल्या पद्धतीने चाललेलं असतं. महिलांसाठी चांगलं काम असतं, आरोग्याच्या सुविधा त्यांच्या माध्यमातून देत असतात, विद्यार्थ्यांसाठी काही सुविधा प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ते सुविधा देत असतात आणि हे काम करताना अगदी मोकळ्या हाताने हे काम करत असतात. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये गोरगरीब महिलांना छत्र्या वाटपाचं काम त्यांनी केलं, झोपडपट्टीमध्ये जाऊन औषध देण्याचं काम केलं, करोनाच्या कालावधीमध्ये खूप चांगलं काम त्यांनी केलं, रेमडेसिवीर दिले, हे आपाप होत नाही. त्याच्या अंतर्मनामध्ये तो गरिबासाठी करण्याची जी कळवळा आणि भाव जो असतो ना तो त्यांच्या अंतर्मनामध्ये या ठिकाणी निश्चितपणा नाही. आणि एक मला असं वाटतं की हा गौरव याच्यापेक्षा आणखीन चांगले गौरव देखील त्यांना भविष्यामध्ये मिळतील त्या काळ, कारण ते गौरवाला खऱ्या अर्थाने पात्र आहेत. कारण आपल्या कामापासून म्हणजे किती गडबडीमध्ये असले तरी मला म्हणतात हो त्या गरिबासाठी आपल्याला हे करायचं बरं का, त्या ताईला आपल्याला मदत करायची बरं का, आपण ती हॉस्पिटलमध्ये मुनीरबाई आणि हे सगळे मिळून म्हणजे खूप हा चांगला ग्रुप आहे रेड हाऊस फाउंडेशनचा. हे प्रत्येकाला ही तळमळ आहे. याच्यामध्ये काम करणारे आमचे नंबियार असतील, चौर या ठिकाणी असतील, गौरव असतील, या सगळ्यांना असं वाटतं. नंतर आमचे या ठिकाणी बिडकर सरांचे चिरंजीव आहेत, ते ॲडव्होकेट आहेत आणि ही सगळी मंडळी आहे ना या रेड हाऊस फाउंडेशनची एक म्हणजे रक्तापेक्षा वेगळे नाते यांनी आपल्या आयुष्यामध्ये जोडलेले आणि या नात्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की मला समाधान आहे की माझ्या मित्राचा गौरव आज या ठिकाणी होतोय आणि त्यांना हे पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. मानव अधिकाराच्या माध्यमातून सर्व समाजाचे प्रश्न जाणून घेऊन त्यांनी ज्याच्यावर जे अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपल्या जीवनक्रमामध्ये त्यांनी करायला पाहिजे. अनेक महिलांवरती आपण पाहतोय की अत्याचार होत आहे, बलात्कार होत आहे, तो देखील प्रश्न त्यांनी हातामध्ये घ्यायला पाहिजे मानव अधिकाराच्या माध्यमातून की त्या महिलांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पोलिसांकडनं कारवाई काही ठिकाणी होत नसेल तर त्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि एक चांगलं काम करणारा माणूस ज्याला ही संधी मिळते आणि त्या संधीचं ते सोनं केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायचा वाटतो. आणि मला याचाच अर्थ अभिमान आहे की शांतनू कुकडे हे माझे प्रेमाचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांचा आणि माझ्या प्रेमाची वृद्धी अशीच परमेश्वराने कायम टिकून ठेवावी की मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि त्यांना देखील शुभेच्छा देतो की परमेश्वराने त्यांच्या हातून भगवान येशू ख्रिस्ताने देखील त्यांच्या माध्यमातून जरी ते ख्रिश्चन समाजे असले तरी सर्व धर्मसमभावाची व्याख्या त्याने आपल्या जीवनक्रमामध्ये जपलेली आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांची मदत असते आणि भगवान येशूला मी प्रार्थना करतो की माझ्या मित्राच्या जीवनक्रमामध्ये अशीच उत्तरोत्तर प्रगती भगवंताने करा की त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि एक खऱ्या अर्थाने मला आज आनंद झालेला आहे, मुनीरबाई देखील त्यांना चांगली साथ देत असतात आणि एक खऱ्या अर्थाने एक चांगलं काम भविष्यामध्ये पुणे शहरामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून उभं राहील. कारण की समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असतात, त्यांच्यापर्यंत कोण पोहोचू शकत नाही आणि त्यांना कोण न्यायही देऊ शकत नाही, मग मानव अधिकाराचा उपयोग काय या महाराष्ट्राचं त्यांना अध्यक्षपद या ठिकाणी मिळेल आणि तळमळीने त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मदत केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करा असं वाटतं. पुनश्च एकदा त्यांच्या या संपूर्ण गौरवाला माझा पाठिंबा आहे
आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज सायंकाळी मला खूप अभिमान वाटतो की इतके सगळे प्रेसचे लोक आले इंटरव्ह्यू घ्यायला, स्टेटमेंट्स घ्यायला. दीपक भाऊ साहेब आहे आपल्या ऑलवेज आपले जे काही जे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत नेहमी असतात उपस्थित. त्यांची उपस्थिती आणि त्यांचं सपोर्ट आमच्यासाठी खूप म्हणजे आम्हाला ईर्ष्या देते आणि आमच्या टीमला एकत्र त्यांचं मार्गदर्शन. बरेच मुद्दे आम्ही डिस्कस केले प्रायव्हेटमध्ये आणि त्याचं तुम्ही सोसायटीमध्ये आमचं काम वगैरे हे यांच्या मार्गदर्शनमुळे तुम्हाला हे सगळं दिसतं. आणि हे जे पुरस्कार आहे हे एक जबाबदारी आहे की पुढं पण असंच काम करावं रेड हाऊस फाउंडेशनने. लोक फोन करतात आम्हाला आमची हे गरज आहे ते गरज आहे, पण काम खूप मोठं आहे आणि आमचे हात दुर्बळ आहे कारण इंडियामध्ये लोकसंख्या खूप आहे आणि जिथं तिथं जेव्हा आम्ही जातो फील्डवर खूप लोक आमच्याकडे आशेने बघतात आणि जितकं आमच्या होतं ते आम्ही प्रयत्न करतो करायला. आणि आम्ही प्रयत्न करतो की चांगले लोक आमच्या टीममध्ये यावं आणि आमचं जे दृष्टांत आहे ते त्यांनी अडॉप्ट करावं. आणि जे बिझनेस लोक आहेत जर त्यांना सक्सेस पाहिजे, माझा एकच त्यांना ॲडवाईस आहे की तुम्ही पण आमच्याबरोबर जॉईन व्हा आणि तुम्ही फक्त बघा की जे परिस्थिती आहे मार्केटमध्ये, लोक निराश आहे, विकट परिस्थिती आहे. जे बिझनेस करतात त्यांना खूप समस्या आहेत आणि जेव्हा आम्ही ह्या फील्डमध्ये उतरतो आमचे खूप मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व झाले आणि ते पण जास्त हे एफर्ट न घालता. तर आमचा एकच संदेश आहे की तुम्ही पण आमच्याबरोबर जॉईन व्हा कारण काम खूप मोठं आहे. मेडिकल फील्डमध्ये सगळे हॉस्पिटल्स फुल आहे आणि एज्युकेशनमध्ये पण सगळ्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही. तर ही खूप मोठी समस्या आहे. ग्रामीण क्षेत्रामध्ये चांगले स्कूल्स वगैरे नाही आहे, कम्युनिकेशन नाही आहे बरोबर. तिथं आम्ही बूस्टर्स वगैरे लावले ग्रामीण क्षेत्रामध्ये, सोलर लाईटी लावले आणि 2-3 गाड्या पण ठेवले इमर्जन्सी ट्रान्सपोर्टसाठी. आणि आमचं सतत प्रयत्न आहे की जे सरकार प्रॉब्लेम सॉल्व नाही करू शकत तिथं आम्ही आमचे जे टेक्निकल लोक आहेत, स्पेशलिस्ट आहेत, त्यांच्याबरोबर डिस्कस करून प्रॉब्लेम सॉल्व करायची आमची हे सतत प्रकल्प आहे की आम्ही सक्सेस व्हावे. जिथं लोक सरकार फेल झाले तिथं आम्ही सक्सेस करून हे मॉडेल आम्ही सरकारच्या पुढे प्रेझेंट करावं. दीपक भाऊ आहे, त्यांनी काय काय गोष्टी एस्कलेट केले वरच्या अथॉरिटीजपर्यंत. आणि आमची आशा आहे की आपलं राज्य, आपला देश प्रगतिशील आणि पुढं यावं. हे ह्युमन राईट्सचे जे आहे मानवाधिकार कमिटी वेस्टर्न कंट्रीजमध्ये ते खूप ह्युमन राईट्स रेकॉर्डविषयी टीका करतात. तर आमचा प्रयत्न आहे की आमचे ह्युमन राईट्स रेकॉर्ड्स वेस्टर्न स्टँडर्ड्सच्यापर्यंत यावं. आणि इंडियामध्ये ह्युमॅनिटी सगळ्यांनी प्रॅक्टिस करावी, सगळे जे भेदभाव आहेत ते विसरून एकत्र मिळून काम करावं सोसायटीसाठी, सोसायटीच्या चांगल्यासाठी. जर
आम्ही निष्पक्ष असून काम केलं सोसायटीसाठी तर खूप लोकांचं भलं होणार. हे तीन गोष्टी आहे आपल्या सोसायटीमध्ये याच्यामुळे आपण गरीब लोकांची मदत करत नाही. एक आहे कर्म, हे एक खूप मोठे प्रॉब्लेम आहे आपल्या सोसायटीमध्ये. दुसरं आहे आपण म्हणतो नशीब. आणि तिसरी मोठी गोष्ट आहे की हे सगळं माया आहे. तर हे तीन मोठे मुद्दे आम्ही ॲड्रेस केले आणि सोसायटीमध्ये हे तीन निगेटिव्ह गोष्टी काढले तर आपली सोसायटी फ्री होणार आणि आपल्याला फ्री सोसायटी पाहिजे. मग प्रोग्रेस होणार, मॉडर्नायझेशन होणार. आणि मी सांगू शकतो की 5 किंवा 10 वर्षात महाराष्ट्र युरोप पण बनू शकतो.